नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शिक्षक पात्रता परीक्षा 2021 अंतर्गत TET क्लास 109 मध्ये। आज आपण मराठी व्याकरणामध्ये ज्याच्यावर 100% एक प्रश्न विचारला जाऊ शकतो असे समूहदर्शक शब्द अभ्यासणार आहोत। पहिला समूहदर्शक शब्द आहे आंब्याच्या झाडांची स्थिती राई, उतार उंची, झुंड किंवा झुंबड, उपकरणांचा जो असतो उपकरणांचा संच, उंटांचा लमानांचा असतो तो तांडा, करवंदांची असते ती जाळी, काजूंची माशांची जी असते तिला म्हटलं जातं गाथन। हा विचारला जाऊ शकतो प्रश्न IMP। काजूंची माशांची गाथन, किल्ल्यांचा जुडगा, केसांचा झुपका किंवा पुंजका, केसांची असेल तर केसांची असते बट किंवा जट, ओके हे लक्षात ठेवा। केळ्यांचा असतो लोंगर किंवा घड, खेळाडूंचा संघ, गवताचा असतो तो भारा, गवताची असेल तर गंजी पेंढी, लक्षात ठेवा गवताचा भारा, गवताची गंजी पेंडी। गाई गुरांचे जे असते याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे, गाई गुरांचे जे असते त्याला खिल्लार असे म्हणतात, गुरांचा कळप, चोरांची दरोडेखोरांची टोळी, जहाजांचा जो असतो विद्यार्थी मित्रांनो जहाजांचा काफिला, तारकांचा जो असतो त्याला म्हणतात पुंज, ताऱ्यांचा जो असतो त्याला म्हटलं जातं पुंजका, ताऱ्यांचा पुंजका, द्राक्षांचा असतो विद्यार्थी मित्रांनो घड किंवा घोस, विचारला जाऊ शकतो द्राक्षांचा घड किंवा घोस, दुर्वा ज्या असतात ज्या गणपतीला वाहिल्या जातात त्याची असते जुडी, धान्याची असते ती रास, नाण्यांची, हा एक वेगळा प्रश्न येऊ शकतो, नाण्यांची जी असते ती चळत, लक्षात ठेवा नाण्यांची चळत असते, नारळांचा असतो तो ढीग, नारळांचा असतो तो ढीग, नोटांचे, नाण्यांची चळत असेल तर नोटांचे असते पुडके, नोटांचे असते पुडके, पक्ष्यांचा सगळ्यांना माहिती आहे थवा, प्रवाशांची काय असते विद्यार्थी मित्रांनो प्रवाशांची असते झुंबड, प्रश्नपत्रिकांचा असतो संच, सगळ्यांना माहिती आहे पाठ्यपुस्तकांचा सुद्धा संच, पालेभाजीची गड्डी किंवा जुडी असते, मेथीची जुडी आपण म्हणतो, कोथिंबीरची जुडी म्हणतो, पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते असा प्रश्न येऊ शकतो, पिकत घातलेल्या आंब्यांची असते अढी, लक्षात ठेवा पिकत घातलेल्या आंब्यांची असते अढी, पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा, पोत्यांची नोटांची थप्पी, लक्षात ठेवा सामान्य रूपमध्ये जे काही प्रत्यय लागले ची चा काय लागले त्यानुसार इथे समूहदर्शक शब्द बदललाय, पोत्यांची नोटांची असते थप्पी, फळांचा जो असतो तो असतो घोस, फळांचा घोस, फुलझाडांचा ताटवा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, फुलझाडांचा जो असतो विद्यार्थी मित्रांनो त्याला म्हटलं जातं ताटवा, फुलांचा गुच्छ असतो, बांबूचे जे असते त्याला म्हणतात बेट, बांबूचे बेट, भाकऱ्यांची रुपयांची चवड आहे, मडक्यांची जी असते उतरंड, मडक्यांची काय असते विद्यार्थी मित्रांनो उतरंड, माणसांचा जो असतो त्याला म्हणतात जमाव, प्रवाशांची असेल तर झुंबड, माणसांचा जमाव, मुलांचा असेल तर त्याला म्हटलं जातं घोळका, मुंग्यांची जी असते तिला रांग असं म्हटलं जातं, मेंढ्यांचा कळप, लाकडांची उसाची जी असते तिला म्हटलं जातं मोळी,
वस्तूंचा सुद्धा असतो संच, प्रश्नपत्रिकांचा संच, वस्तूंचा संच, वाद्यांचा काय असतो, वाद्यांचा असतो रुंद, आपण वाद्य रुंद असं म्हणत असतो, विटांचा कलिंगडांचा असतो तो ढीग, मुलांचा असेल तर घोळका, विद्यार्थ्यांचा असेल तर गट, एवढं मात्र लक्षात ठेवा, विमानांचा असतो ताफा, वेलींचा असतो कुंज, साधूंचा असतो, हा प्रश्न विचारला गेलाय, साधूंचा जो असतो त्याला जत्था असं म्हणतात, साधूंचा असतो जत्था, सैनिकांची, सैनिकांचे, सैनिकांचे पथक, सैनिकांची फलटण, सैनिकांची तुकडी, हत्तींचा असतो मेंढ्यांसारखा असतो हत्तींचा कळप। अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो आपण समूहदर्शक शब्द पाहिले, यातील हमखास एक प्रश्न येणार यात शंका नाही। नक्कीच तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद, थँक्यू।